ज्योतिनगर येथील ज्योती मंदिरात सामूहिक तुकामाई पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमरखेड येहळेगाव येथील माधवानंद महाराजांचे 22 जानेवारी रोजी शहरात आगमन होणार आहे. महाराजांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भक्तांच्या वतीने सामूहिक तुकामाई पारायणाचे आयोजन आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती अनिल मुळे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली. या पारायणासाठी महिला मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अनिल मुळे, सुरेंद्र मंडलिक, महेश कुलकर्णी, सुधीर नाईक, लक्ष्मीकांत राजूरकर, ॲडव्होकेट सुरेश तांदुळजे, अर्चना राजूरकर, विद्यानिक अनुमुळे, स्वप्नील जोशी, प्रमोद राजूरकर, संतोष देशपांडे, ॲडव्होकेट माधव घोडे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. परमपूज्य माधवानंद महाराज मठाधिपती संस्थान उमरखेड येळेगाव यांचे 75 वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृतमहोत्सव आम्ही साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने हा अमृतमहोत्सव 4-5-6 फेब्रुवारीला आम्ही संभाजीनगरमध्ये साजरा करणार आहे. त्याआधी त्या अमृतमहोत्सवाला जनजागरण भेटावं, सर्व गुरुबंधू भगिनींना एवढा मोठा आमचा कार्यक्रमाचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही ह्या महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून दर महिन्याला संत तुकामाई श्रीश्री येळेगाव यांचं सामूहिक पारायण आम्ही आज आयोजित करतो. आज ह्या सामूहिक पारायणाच्या पहिल्याच दिवशी इतका भव्य प्रतिसाद आम्हाला भेटला, याच्यामध्ये विशेष करून महिला वर्ग, पुरुष वर्ग, युवा वर्ग यांनीसुद्धा आज ह्या पारायणाला हजेरी लावली. त्यांनी जवळजवळ 1.5 ते 2 तास पारायण तुकामाईचं या ठिकाणी केलं. त्यानंतर प्रत्येक गुरुबंधूंना ह्या सर्व माझ्या सहकार्यातर्फे आम्ही प्रसाद दिला.